कोणताही कोरोनाचा शिरकाव होऊ नये ही ग्रामस्थांची सर्वात पहिली टॉप प्रायोरिटी ग्रामस्थांनी हातामध्ये घेतलेली आहे की गावामध्ये गाव वाचवायचे आणि गाव वाचवत असताना दुसरी गोष्ट गाव जे ट्रोल केले जाते किंवा आमचे जे मार्गदर्शक आहे गावाचे पूर्ण तिथं काय बाबा कुणा सगळ्यांना ते चेअरमन साहेब सत्यशीलदास शिरकर बरोबर घेतात कुणाच्या अडीअडचणीला सामोरे जातात. आज जर गावाला ट्रोल केलं जात असेल त्यांना ट्रोल केलं जात असेल आणि फेसबुकवरती यायचं लाईव्ह यायचं कुठंतरी संभाजी महाराजांना किती त्रास झाला असेल म्हणजे बाकी काय औरंगजेब नाही हे करणारे म्हणजे हे सुद्धा सगळे शिवाजी महाराजांचेच या ठिकाणी सगळे वंशज आहेत. सगळे चेअरमन साहेब सुद्धा शिवरायांचे सर्व शिवरायांचे वंशज आहेत. परंतु कुठंतरी या ठिकाणी त्याला एक वेगळं वलय द्यायचं. मी कुठंतरी एक शिवभक्त आहे आणि बाकीचं माझ्या गाव अन्याय करतंय कुठंतरी चेअरमन साहेब अन्याय करतंय कुठंतरी त्याला वेगळं हे दिलं जात आणि हे जे काही चाललंय कारण यापूर्वीचे सुद्धा जर ते व्हिडिओ आपण जर पाहिले फेसबुकवरती यायचं थोडं रडायचं वेगळं कारण आम्ही सुद्धा किती वेळा ग्रामस्थांनी साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाने या ठिकाणी त्याला मदत केलेली आहे. प्रत्येकाने का अक्षय तू मोठा होतोय चेअरमन साहेबांनी सुद्धा जेव्हा त्याच्यावरती पाठीमागा प्रसंग आला होता की गुन्हा घडला होता आजही या ठिकाणी तुम्ही जर क्रिमिनल हिस्ट्री पाहिला तर तुम्हाला गुन्ह्याची नोंद सापडेल आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं चेअरमन साहेबांनी या ठिकाणी त्यांना वाचवलं होतं. त्यामुळे दादांच्या मनामध्ये किंवा गावाच्या मनामध्ये एक गावचा माणूस आहे गावच्या माणसापर्यंत गावचाच माणूस जर कुठंतरी गावाला बाजूला टाकून कुठंतरी बाहेरच्या कारण शेवटी बाहेरचं किती जरी असेल गाव तुमच्या बरोबर पाहिजे आणि गावाला जर तुम्ही डावलत असाल ग्रामपंचायत अनेक तक्रारी आहेत आलेत पण ग्रामपंचायतने काय येणं केलं एक प्रशासकीय बाजू कळवलं एक आपला गावचा माणूस चांगलं काम करतोय म्हणून गेली दोन वर्ष अनेक वर्ष अनेक तक्रार होत्या आणि हे सर्वात महत्वाचं आम्हाला सांगायचंय आमच्या गावची जी एकी आमच्या गावची एकी ठेवण्याचं काम जे चेअरमन साहेब करतात गाव सगळे तन्मनाने त्याला साथ देतात. आम्हाला आमच्या गावची एकी कायम ठेवायची. आम्हाला आमच्या गावामध्ये कोरोनाचा कुठलाही कारण या ठिकाणी साहेबांनी सांगितलं आज वयस्कर माणसाला जास्तीत जास्त या कोरोनाचं हे होणार कारण ज्या कुटुंबावरती बेतलं जातंय त्या कुटुंबाला त्या परिस्थिती कळते. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय एक कॉट सुद्धा शिल्लक नाही डेड बॉड्या सुद्धा बाहेर पडल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण गावाला वाचवायचं नाही ही गावाची नैतिक जबाबदारी म्हणून गावचे सगळे पदाधिकारी आणि ग्रामस्थ सगळे एक जागे आलेत याच्यावरती कुठंतरी या ठिकाणी जे काही मी सोशल मीडियावरती हे जे काही नेटकरी आहे त्याला एक विनंती करेल की साहेब आपण सांगितलं की नाण्याची दुसरी बाजू तपासा नाण्याची दुसरी बाजू तपासा आणि दुसरी बाजू तपासल्यानंतर त्यांना या ठिकाणी आपण हे करा असं या ठिकाणी मी आपणाला एक एवढंच आम्हाला आम्हाला आमचं गाव वाचवायचंय आम्हाला आमची गावची एकी या ठिकाणी आबादी ठेवायची आणि यासाठी आज सगळे ग्रामस्थ गावकरी सर्व आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि दादा देखील चेअरमन साहेब देखील हे देखील एक मराठा आहेत म्हणजे असं काही नाही की बाबा हे बाकी समजा कोण शिवरायांचे या ठिकाणी सेवक समजतो छत्रपतींचे सेवक आहेत आणि जुन्नरतेकाला शिरोलीमध्ये छत्रपती तर कोणी सेवक नाही त्यामुळे विनंती राहील की अक्षयने असं काही करू नये. अक्षयला बाबा तू आमच्या गावचं पण असं करू नको गावाला बदनाम करू नको गावचं जे काही नेतृत्व याला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक याच्यामध्ये कळतं कुठंतरी याला राजकीय स्वरूप द्यायचं कुणीतरी याला खतपाणी घालायचं आणि कुठंतरी या राजकीय आपली फुली बाजून घ्यायची हे काय अशी एक विनंती राहील असं काही करू नका. प्रश्न जर एवढं सगळं चाललंय आपण सगळे एकत्र आलात तर मग अक्षयला इथे एकत्र घेऊन तुम्ही सगळं समजून का सांगत यापूर्वी भरपूर वेळ आला प्रत्येकाने अक्षयला खूप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असं काही नाही प्रत्येकाने सांगितलं का अक्षय तू काम करतोय कायद्याच्या चौकटीत बसून या ठिकाणी काम उतरडे साहेब आहेत त्या ठिकाणी साहेब आपण या ठिकाणी यापूर्वी सुद्धा तुमचे सुद्धा या ठिकाणी सांगितले का मीडियाने सुद्धा सांगितलं का तू काम करतोय तू कायद्याच्या चौकटीत परंतु तो एक वेगळ्या उर्मीमध्ये वेगळ्या याच्यामध्ये माझ्या मला खूप मोठा महाराष्ट्रातून पाठिंबा आहे मी काही करू शकतो असं योग्य नाही. या ठिकाणी साहेब या ठिकाणी तुमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आलं की त्यांनी बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी रुग्ण ठेवलेले आहेत गतवर्षी पोलिसांनी जशी कारवाई केली तशीच कारवाई यावर्षी पोलिसांनी करावी का आपल्या अपेक्षा काय प्रशासनाचा निर्णय नक्कीच प्रशासनाने ती कारवाई करावी चुकीचं जर समजा एखादं असेल प्रशासनाने कारवाई करावी सगळं खरं आहे पण ग्रामपंचायत म्हणून तुमची जबाबदारी नाही का तक्रार करायची ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतचं काम असं ग्रामपंचायतला हे केलेलं आहे की बा जे काही शेवटी साहेबांनी झाले प्रत्येक या ठिकाणी गावचा माणूस तुमचा सर्व जाऊन तिथं कायदा हातात घेणं किंवा ग्रामपंचायतचे सरपंच असतील माजी सरपंच असतील सर्व ग्रामांत जायचं कायदा हातात घेणं कारण आम्हाला जी काही शिकवण आहे ती शेडबाबांची स्वर्गीय निवृत्ती शेरकर साहेब स्वर्गीय दिवंगत चेअरमन सोपान शेड शेरकरांना आणि दादांचे दुखे आम्हाला या ठिकाणी ते शिकवणे का गाव आपल्याला एक ठेवायचंय
आणि गाव एक ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असेल तर या ठिकाणी कायदा कुणी हातात घ्यायचा नाही. त्यामुळे नाही तर जर गावांनी जर ठरवलं असतं तर यापूर्वी या ठिकाणी तक्रारी परंतु कायदा हातात घ्यायचा नाही. त्यामुळे अक्षय जो वागतोय अक्षयला विनंती राहील की तू गाव आणि आपलं नेतृत्व असेल याला या ठिकाणी म्हणजे तू जप तुझी देखील एक जपण्याची जबाबदारी आहे. कारण गाव या ठिकाणी गावाने आतापर्यंत गाव ट्रोल होत असेल तर हे काही गाव फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य गावाचं आरोग्य प्रत्येकाचं आरोग्य या ठिकाणी गावाला जपायचं. शेरकर साहेब आज माजी आमदार शरददादा सोनवणे आले, आढळराव पाटील आले, त्यांनी गावातल्या काही लोकांची भेट घेतली होती का? नाही. तुम्हाला काय वाटतं हे राजकारण आहे असं वाटतं का? नाही आता 100% ना शेवटी याला राजकीय चालू झालेला विविध पक्षांच्या लोकांना हाजून विनंती आहे की या गोष्टीचा राजकीय रंग म्हणून उपयोग करून घेऊ नका. हा विषय आमच्या गावचा आहे, आम्ही आमच्या पातळी आमच्या गावात सोडू. जो काही घटना घडलेली आहे गदारोळ झालाय त्याचं न्याय प्रविष्ट आहे ते न्यायालय बघून घे. राजकीय लोकांनी हस्तक्षेप करायचा नाही असं म्हणणे मोडल्यामुळे लॉकडाऊन जरी कोणताही कोरोनाचा शिरकाव होऊ नये ही ग्रामस्थांची सर्वात पहिली टॉप प्रायोरिटी ग्रामस्थांनी हातामध्ये घेतलेली आहे की गावामध्ये गाव वाचवायचंय. आणि गाव वाचवत असताना दुसरी गोष्ट गाव जे ट्रोल केलं जात आहे किंवा आमचे जे मार्गदर्शक आहे गावाचे पूर्ण तिथं काय बाबा कुणा सगळ्यांना ते चेअरमन साहेब सत्यशीलता शिरकर बरोबर घेतात कुणाच्या अडीअडचणीला सामोरं जातात. आज जर गावाला ट्रोल केलं जात असेल त्यांना ट्रोल केलं जात असेल आणि फेसबुकवरती यायचं लाईव्ह यायचं कुठंतरी संभाजी महाराजांना किती त्रास झाला असेल म्हणजे बाकी काय औरंगजेब नाही हे करणारे म्हणजे हे सुद्धा सगळे शिवाजी महाराजांचेच या ठिकाणी सगळे वंशज आहेत. सगळे चेअरमन साहेब सुद्धा शिवरायांचे सर्व शिवरायांचे वंशज आहेत. परंतु कुठंतरी या ठिकाणी त्याला एक वेगळं वलय द्यायचं. मी कुठंतरी एक शिवभक्त आहे आणि बाकीचं माझ्या गाव अन्याय करतंय कुठंतरी चेअरमन साहेब अन्याय करतंय कुठंतरी त्याला वेगळं हे दिलं जात आणि हे जे काही चाललंय कारण यापूर्वीचे सुद्धा जर ते व्हिडिओ आपण जर पाहिले फेसबुकवरती यायचं थोडं रडायचं वेगळं कारण आम्ही सुद्धा किती वेळा ग्रामस्थांनी साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाने या ठिकाणी त्याला मदत केलेली आहे. प्रत्येकाने का अक्षय तू मोठा होतोय चेअरमन साहेबांनी सुद्धा जेव्हा त्याच्यावरती पाठीमागा प्रसंग आला होता की गुन्हा घडला होता आजही या ठिकाणी तुम्ही जर क्रिमिनल हिस्ट्री पाहिला तर तुम्हाला गुन्ह्याची नोंद सापडेल आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं चेअरमन साहेबांनी या ठिकाणी त्यांना वाचवलं होतं. त्यामुळे दादांच्या मनामध्ये किंवा गावाच्या मनामध्ये एक गावचा माणूस आहे गावच्या माणसापर्यंत गावचाच माणूस जर कुठंतरी गावाला बाजूला टाकून कुठंतरी बाहेरच्या कारण शेवटी बाहेरचं किती जरी असेल गाव तुमच्या बरोबर पाहिजे आणि गावाला जर तुम्ही डावलत असाल ग्रामपंचायत अनेक तक्रारी आहेत आल्यात पण ग्रामपंचायतीने काय येणं केलं एक प्रशासकीय बाजू कळवलं एक आपला गावचा माणूस चांगलं काम करतोय म्हणून गेली 2 वर्ष अनेक वर्ष अनेक तक्रार होत्या. आणि हेच सर्वात महत्वाचं आम्हाला सांगायचंय आमच्या गावची जी एकी आमच्या गावची एकी ठेवण्याचं काम जे चेअरमन साहेब करतात गाव सगळे तन्मनाने त्याला साथ देतात. आम्हाला आमच्या गावची एकी कायम ठेवायची. आम्हाला आमच्या गावामध्ये कोरोनाचा कुठलाही कारण या ठिकाणी साहेबांनी सांगितलं आज वयस्कर माणसाला जास्तीत जास्त या कोरोनाचं हे होणार कारण ज्या कुटुंबावरती बेतलं जातंय त्या कुटुंबाला त्या परिस्थिती कळते. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय एक कॉट सुद्धा शिल्लक नाही डेड बॉड्या सुद्धा बाहेर पडल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण गावाला वाचवायचं नाही ही गावाची नैतिक जबाबदारी म्हणून गावचे सगळे पदाधिकारी आणि ग्रामस्थ सगळे एक जागे आलेत याच्यावरती कुठंतरी या ठिकाणी जे काही मी सोशल मीडियावरती हे जे काही नेटकरी आहे त्याला एक विनंती करेल की साहेब आपण सांगितलं की नाण्याची दुसरी बाजू तपासा नाण्याची दुसरी बाजू तपासा आणि दुसरी बाजू तपासल्यानंतर त्यांना या ठिकाणी आपण हे करा असं या ठिकाणी मी आपणाला एक एवढंच आम्हाला आम्हाला आमचं गाव वाचवायचंय आम्हाला आमची गावची एकी या ठिकाणी आबादी ठेवायची आणि यासाठी आज सगळे ग्रामस्थ गावकरी सर्व आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि दादा देखील चेअरमन साहेब देखील हे देखील एक मराठा आहेत म्हणजे असं काही नाही की बाबा हे बाकी समजा कोण शिवरायांचे या ठिकाणी सेवक समजतो छत्रपतींचे सेवक आहेत आणि जुन्नर त्याला शिरोलीमध्ये छत्रपती तर कोणी सेवक नाही. त्यामुळे विनंती राहील की अक्षयने असं काही करू नये अक्षयला बाबा तू आमच्या गावचं पण असं करू नको गावाला बदनाम करू नको गावचं जे काही नेतृत्व याला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक याच्यामध्ये कळतं कुठंतरी याला राजकीय स्वरूप द्यायचं कुणीतरी याला खतपाणी घालायचं आणि कुठंतरी राजकीय आपली फुली बाजून घ्यायची हे काय अशी एक विनंती राहील असं काही करू नका. प्रश्न जर एवढं सगळं चाललंय आपण सगळे एकत्र आलात तर मग अक्षयला इथे एकत्र घेऊन तुम्ही सगळं समजून का सांगत यापूर्वी भरपूर वेळाला
प्रत्येकाने अक्षयला खूप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं काही नाही, प्रत्येकाने सांगितलं का अक्षय तू काम करतोय कायद्याच्या चौकटीत बसून या ठिकाणी काम उतरडे साहेब आहेत या ठिकाणी साहेब आपण या ठिकाणी यापूर्वी सुद्धा तुमच्या सुद्धा या ठिकाणी सांगितलं का मीडियाने सुद्धा सांगितलं का तू काम करतोय तू कायद्याच्या चौकटीत. परंतु तो एक वेगळ्या उर्मीमध्ये वेगळ्या याच्यामध्ये माझ्या मला खूप मोठा महाराष्ट्रातून पाठिंबा आहे मी काही करू शकतो असं योग्य नाही. या ठिकाणी साहेब या ठिकाणी तुमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आलं की त्यांनी बेकायदेशीरित्या त्या ठिकाणी रुग्ण ठेवलेले आहेत. गतवर्षी पोलिसांनी जशी कारवाई केली तशीच कारवाई यावर्षी पोलिसांनी करावी का आपल्या अपेक्षा काय? प्रशासनाचा निर्णय नक्कीच प्रशासनाने ती कारवाई करावी. चुकीचं आहे जर समजा एखादं असेल प्रशासनाने कारवाई करावी सगळं खरं आहे पण ग्रामपंचायत म्हणून तुमची जबाबदारी नाही का तक्रार? ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतचं काम असं ग्रामपंचायतला हे केलेलं आहे की बा जे काही शेवटी ग्राम साहेबांनी झालं प्रत्येक या ठिकाणी गावचा माणूस तुमचा सर्व जाऊन तिथं कायदा हातात घेणं किंवा ग्रामपंचायतचे सरपंच असतील माजी सरपंच असतील सर्व ग्रामांत जायचं कायदा हातात घेणं कारण आम्हाला जी काही शिकवण आहे ती शेडबाबांची स्वर्गीय निवृत्ती शेरकर साहेब स्वर्गीय दिवंगत चेअरमन सोपान शेरकरांना आणि दादांचे दुखे आम्हाला या ठिकाणी ते शिकवणे का गाव आपल्याला एक ठेवायचंय आणि गाव एक ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असेल तर या ठिकाणी कायदा कुणी हातात घ्यायचा नाही. त्यामुळे नाही तर जर गावाने जर ठरवलं असं तर यापूर्वी या ठिकाणी तक्रारी परंतु कायदा हातात घ्यायचा नाही. त्यामुळे अक्षय जो वागतोय अक्षयला विनंती राहील का तू गाव आणि आपलं नेतृत्व असेल याला या ठिकाणी म्हणजे तू जप तुझी देखील एक जपण्याची जबाबदारी आहे कारण गाव या ठिकाणी गावाने आतापर्यंत गाव ट्रोल होत असेल तर हे काही गाव फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य गावाचं आरोग्य प्रत्येकाचं आरोग्य या ठिकाणी गावाला जपायचं. शेरकर साहेब आज माजी आमदार शरददादा सोनवणे आले आढळराव पाटील आले त्यांनी गावातल्या काही लोकांची भेट घेतली होती का? नाही. तुम्हाला काय वाटतं हे राजकारण आहे असं वाटतं का? नाही आता 100% आहे ना शेवटी याला राजकीय रंग चालू झालेला आहे चालू झालंय आमच्या समोर विविध पक्षांच्या लोकांना हजून विनंती आहे की या गोष्टीचा राजकीय रंग म्हणून उपयोग करून घेऊ नका. हा विषय आमच्या गावचा आहे आम्ही आमच्या पातळी आमच्या गावात सोडू. जो काही घटना घडलेली आहे गदारोळ झालाय त्याचं न्याय प्रविष्ट आहे ते न्यायालय बघून घे. राजकीय लोकांनी हस्तक्षेप करायचा असं म्हणणं मोडल्यामुळे लॉकडाऊन जरी